नमस्कार. येत्या 20 तारखेला या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या हडसा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार या भागाचे विद्यमान आमदार सन्माननीय चेतनजी तुपे पाटील यांना आपण सर्वांनी 1 नंबरच्या घड्याळासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा त्यांना आमदार करावं ही मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो. या देशाचे नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचा अतिशय गतिमान विकास करतायत. तोच विकास या राज्यामध्ये आणण्यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि महायुती सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा विकास हडपसरपर्यंत आणण्यासाठी मी स्वतः आमदार आहे आणि माझे सहकारी माझ्याच युतीचे आमदार चेतन तुपे झाल्यानंतर हा डबल इंजिनचा विकास आम्ही या मतदारसंघामध्ये आणू हा विश्वास आपल्या सर्वांना देणार आहे. खरं तर माझ्या कोंढवाबुद्रुक ग्रामस्थ माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघ माझा ओबीसी समाज बांधव माझा बहुजन समाज आणि विशेषतः माझ्या माळी समाज बांधवांना मी मनापासून नमस्कार करतो. या निवडणुकीमध्ये अनेक लोक या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आहेत. 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कुठल्याही पक्षानं माळी समाजाला उमेदवारी दिली नाही ही वेगळी निवडणूक आहे. परंतु माझ्या पक्षानं जुलैमध्ये मला विधान परिषदेचा आमदार म्हणून या मतदारसंघाची आणि या राज्याची सेवा करण्याची संधी दिली. परंतु आता काही लोकांना अचानक कोंढवाबुद्रुक गावाची आठवण झाली, हडपसरमधल्या माळी समाजाची आठवण झाली आणि माळी समाजाचा मी उमेदवार आहे म्हणून मला मतदान करा अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे. मी कोंढव्याचा उमेदवार आहे, आता कोंढव्यामध्ये उमेदवार नाही त्यामुळे कोंढव्यातल्या नागरिकांनी मला मतदान करावं हा प्रचार सुरू आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मतदारांना विनंती करणार आहे की हे एक मोठं षडयंत्र आहे. कुणाची तरी सुपारी घेऊन या ठिकाणी हे काम सुरू आहे. या विधानसभेचे माजे आमदार महादेवजी बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे या दोघांनी अशा पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे. अचानक त्यांना माळी समाजाची आठवण झाली, अचानक त्यांना कोंढवाबुद्रुकचा सुपुत्र असल्याचं त्यांना आठवण झाली. मित्रांनो, या मागचं षडयंत्र तुम्हाला मी सांगतो. कारण 2009 मध्ये काँग्रेस आघाडीकडनं बाळासाहेबजी शिवरकर निवडणूक लढले आणि शिवसेना भाजप इथूकडनं महादेव बाबर निवडणूक लढले आणि 2009 साली शिवरकर साहेबांचा पराभव झाला आणि बाबर आमदार झाले. 2014 साली आम्ही सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये वेगळे लढलो, आमच्यात अलायन्स आघाडी तुटल्या. मग शिवसेना वेगळी लढली, भाजपा वेगळं लढलं, काँग्रेस वेगळं लढली, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, मनसे वेगळी लढली आणि म्हणून माझ्या पक्षानं मला उमेदवारी दिली. मी माझ्या पक्षाकडनं उमेदवार होतो, शिवसेनेकडनं बाबर होते, काँग्रेसकडनं बाळासाहेबजी शिवरकर होते, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं चेतनजी तुपे होते, मनसेकडनं नानासाहेब भानगिरे होते. आम्ही कोणाचं तिकीट कापलेलं नव्हतं, परंतु आमची युती तुटल्यानंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या विचारानं निवडणूक लढलो. या हडपसरच्या मायबाप जनतेने माझ्या कोंढवाबुद्रुक ग्रामस्थांनी मला आशीर्वाद दिले, माझ्या ग्रामदैवत भरणात महाराजांचे आशीर्वादनं जनतेने मला मोठ्या मताधिक्यानं निवडून देऊन या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारचं परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस झाले आणि 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजपाची युती झाली. आणि मित्रांनो, 2019ला
एका बाजूला शिवसेना भाजपकडनं मी उमेदवार होतो, एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीकडनं चेतनजी तुपे उमेदवार होते. आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षांकडनं निवडणूक लढलो. युतीकडनं मी होतो, आघाडीकडनं ते होते. परंतु अशा वेळेस जे आत्ता दोन लोक या ठिकाणी येऊन प्रचार करतायत की मी माळे आहे, मी कोंढवा बुद्रुकचा आहे, मला मतदान करा, त्यावेळेस कदाचित हे दोन्ही व्यक्ती जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे असते आणि त्यांनी चेतन तुपेंना मतदान केलं असतं तर कदाचित तुम्ही आम्ही आणि ही जनतेने ते समजूनही घेतलं असतं. परंतु शिवसेनेमध्ये राहून ये दोघंही मंडळी शिवसेनेमध्ये होते आणि या दोघांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. कोंढवा बुद्रुक गावाचं नेतृत्व ग्रामदैवत भरुनाथाच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये पुन्हा उदयाला येणार होतं. एक माझ्या गावाचं नाव या विधानसभेमध्ये गाजणार होतं. माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांच्या आशीर्वादानं मी या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून राज्यभर काम करू शकणार होतो आणि माझ्या माळी समाज आणि ओबीसी समाज बांधवांचं एक नवीन नेतृत्व तयार होणार होतं. परंतु या लोकांनी कोंढव्या बुद्रुक गावच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही, हडपसरवरती अन्याय केला आणि माळी समाजाचं होणारं नेतृत्व थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेमध्ये राहून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मदत केली आणि म्हणून दुर्दैवानं माझ्या काही मतांनी 2800 मतांच्या फरकानं पराभव झाला. आणि म्हणून हे वेगळी राजकारण त्यांनी केलं. माझ्या गावाचा सन्मान, गावाचा स्वाभिमान योगेश टिळेकर आहे. मी माझ्या परिवारानं 3 पिढ्या या गावची सेवा केलेली आहे आणि माझ्या गावानं सुद्धा मला 25 वर्ष आशीर्वाद दिला, माझ्या आईला दिला, मला दिला, मला विधानसभेमध्ये पाठवलं आणि गावाचं स्वप्न होतं की आज हा माझा मुलगा पुन्हा आमदार होऊन राज्यामध्ये नेतृत्व करेल. ते त्यांचं स्वप्न या दोन माणसांमुळे उदयाला येऊ शकलं नाही. हडपसरवरती अन्याय केला, हडपसरच्या मतदारसंघाच्या जनतेने मला आशीर्वाद देत असताना या दोघांच्या गद्दारीमुळे माझा पराभव झाला. आणि माळी समाज तो विशेषत्वानं आत्ता जाणतोय की यांनी जरी मला संपवण्याचा प्रयत्न केला, माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला असेल तरीसुद्धा पुन्हा एकदा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा या कोंढव्याच्या सुपुत्राला, या हडपसरच्या विधानसभेच्या एका कार्यकर्त्याला आणि एका माळी समाजाच्या सामान्य वारकऱ्याच्या मुलाला पुन्हा विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली. आणि तेव्हाच हे षडयंत्र यांच्या मनामध्ये आलं की हे आता पुन्हा एकदा योगेश टिळेकर माझ्या गावाचं नाव मोठं करेल, या मतदारसंघाचा पुन्हा विकास करेल आणि माळी समाज बांधवांना एक आधार देण्याचं काम करेल, ओबीसी समाज बांधवांना सहकार्य करण्याचं काम करेल. आणि म्हणून त्यांनी हे षडयंत्र आखलं आणि या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची आणि त्यांनी सुरू केलं की माळी समाजाचं कोणी उमेदवार नाही आणि मला मतदान द्या. तर माझी विशेषत्वानं माळी समाज बांधवांना विनंती आहे, याच्या मागं मोठं राजकारण आहे. ज्या माजी आमदारानं कधीच आपल्या समाजाचा सन्मान केला नाही, कायम आपल्या समाजाला वाकडे शब्दामध्ये बोललेलं आहे आणि ज्या उमेदवारानं या माझ्या हडपसर मतदारसंघातल्या 80,000 माळी समाजाची किंमत दालचे आणि बिर्याणीवर ठरवली, त्या माळी समाजाच्या लक्षात आलेलं आहे की एका बाजूला 6 वर्ष पुढच्या काळामध्ये आमच्या अडीअडचणीला कोण उभं राहील तर हा योगेश टिळेकर राहणार आहे. मागच्याही 5 वर्ष मी 10 वर्ष राहिलेलो आहे, आमदार नसताना अनेकांना मी सहकार्य केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये जात पात न बघता सगळ्यांना मी सहकार्य केलं आणि आज मला माझ्या पक्षानं एक माळी समाजाचा राज्याचा पुढच्या 20 वर्षाचा चेहरा म्हणून पाहत असताना राज्यभर मी प्रवास करतोय. माझ्या मला राज्यभर बहुजनांचा, माझ्या मराठा समाज, ओबीसी समाज, माळी समाजाचे सगळे तरुण मंडळी माझ्याशी चर्चा करतायत, मला जोडले जात आहेत आणि ते होऊ नये, राज्यामध्ये योगेश टिळेकरचं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून
हडपसरच्या माळी समाजामध्ये गैरसमज पसरवायचा, त्यांना काहीतरी खोटं नाटक सांगायचं आणि ते मतं त्या ठिकाणी स्वतःच्या पत्रामध्ये पाडून घ्यायचं आणि नंतर सांगायचं की योगेश टिळेकरला या ठिकाणी कोणी मारत नाही, हे सगळं षडयंत्र आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हे षडयंत्र संपवायचं असेल तर आपल्याला महायुतीचं सरकार असं आवश्यक आहे, जे सरकार आपल्या सर्वांचं सन्मान करतं आहे, आपल्या सर्वांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण घड्याळासमोरचं 1 नंबरला बटन आहे ते बटन दाबून सन्माननीय चेतन तुपे यांना आपण पुन्हा एकदा आमदार करू। खरं तर यानिमित्तानं एवढं सांगेन की ज्यांना आज समजलं की आम्ही माळी समाजाच्या मतांसाठी तुम्ही त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत, पण तुम्ही युतीमध्ये असताना माझ्यावरती एका माझ्या जवळच्या घराशेजारच्या एका गरीब कामठे नावाच्या मुलासाठी मी फोन केला आणि दुर्दैवानं माझ्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला, माझ्यावरती आरोप केले गेले। त्याच वेळेस यांना नाही सुचलं हा कोंडा बुद्रुक गावचा सुपुत्र आहे, याने एका गरीब आपल्या गणेश कामठे म्हणजे भिका कामठेसारख्या एका गरीब मुलासाठी फोन केलेला आहे, खोटा गुन्हा आहे, खोटा आरोप आहे। त्यावेळेस हेच ते माजी आमदार महादेव बाबूर आणि गंगाधर बदे यांचा एक सुपुत्र मला अटक करायसाठी पोलीस स्टेशनवरती मोर्चे घेऊन गेलते। त्यावेळेस नाही कळलं हा माळी समाजाचा, हा कोंडा बुद्रुक गावचा आहे। खोटे नाठे ज्यावेळेस माझ्यावरती आरोप केले गेले त्यावेळेस यांच्याच मुलाच्या फेसबुक अकाउंटवरनं या सगळ्या पोस्ट व्हायरल व्हायच्या। जे जे काय खोटं असेल ते खोटं पसरवण्याचं काम यांनी केलं। 2017 साली माझ्या आईच्या विरोधामध्ये निवडणूक पराभूत झाले तर कोर्टामध्ये खोटी केस टाकली बोगस मतदानाची आणि 4-5 वर्ष केस चालल्यानंतर कोर्टाने विचारलं की पुरावे द्या तर केस विड्रॉल करून घेतली। फक्त आणि फक्त मला बदनाम करायचं, माझं नेतृत्व पुढे जायचं नाही आणि माझ्या स्वाभिमानी गाव या गावाचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही, ही भूमिका त्यांची आहे। एका बाजूला मी वारकऱ्याचा मुलगा आहे, माझ्यावरती खोटे आरोप झाले असताना सुद्धा ह्यांनी त्याचं सोशल मीडियावरती जाहिरात केली, सोशल मीडियामध्ये व्हायरल केलं आणि एका बाजूला त्यांच्या मुलावरती सुद्धा खुनाचा गुन्हा किंवा खुनाचा आरोप झाला होता, पण त्यावेळेस मी किंवा माझ्या परिवारानं एकही शब्द काढला नाही, सोशल मीडियावरती काही सांगितलं नाही, उलट त्यांच्या परिवारातल्या बंधूंना बोलून सांगितलं योगेश टिळेकर असलं घाणेरडं राजकारण करणार नाही, जर वाटलं असतं तर मोर्चा काढला असता, अटक करत झालेली होती, परंतु आपण सामान्य कुटुंबातले मुलं आहोत, वारकऱ्याची पोरं आहेत, त्यांनी आपली रेग पुसण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांची रेगेकडे न पाहता आपली रेग मोठे करावा हा संस्कार आमचा आहे। आणि म्हणून त्यावेळेसुद्धा तुमच्या मुलावरती खुनाचा आरोप असताना सुद्धा योगेश टिळेकरने एक अपशब्दसुद्धा त्याबद्दल काढला नाही। आणि म्हणून तुम्हाला काय किंमत कळणार आहे समाज बांधवांची, समाजाच्या प्रती असलेलं प्रेमाची, या गावच्या स्वाभिमानाची। आणि म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, कोंढाबदू ग्रामस्थांना विनंती आहे, माझ्या हडपसरच्या नागरिकांना विनंती आहे, माझ्या माळी समाज बांधवांना विनंती आहे, माझ्या बहुजन समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे की हा योगेश टिळेकर 6 वर्ष तुमच्यासाठी माझ्या पक्षानं आमदार म्हणून दिलेला आहे, 6 वर्ष तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे, 24 तास माझ्या परिवाराचा दरवाजा तुमच्या सर्वांसाठी खुला आहे, पण आपण अशा पद्धतीनं खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। मी तुमच्या समाज बांधव म्हणून राज्यामध्ये पुढे होऊ घातलेलं नेतृत्व आहे, ते नेतृत्व संपवण्याचा डाव या 2 माणसांचा आहे, ते तुम्ही उलटून पाळा आणि महायुतीला घड्याळासमोर आपण मतदान करा, एवढीच विनंती आजच्या निमित्तानं करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।